शेतकऱ्याच्या आंदोलनानिमित्ताने टूल किट प्रकरण चांगले चर्चेत आलं, केवळ ते चर्चेत आलं नाही तर यात अटक सुद्धा झाली आहे। दिशा रवीला अटक झाली बेंगळुरूवरून आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बीड मध्ये दिल्ली पोलीस पोहोचले शंतनूवर कारवाई करण्यासाठी, मात्र त्याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे त्याची अटक टळली आहे। पण हे टूल किट प्रकरण काय आहे, ग्रेटा थंडरबर्ग इचाशी या टूल किटचा काय संबंध आहे, यासाठी आधी टूल किट प्रकरण म्हणजे नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेतलं पाहिजे। शेतकऱ्यांचं आंदोलन कशासाठी आहे त्याबद्दलची माहिती टूल किट मधून दिली गेली। भारताच्या आतापर्यंतच्या कृषी धोरणावर टीका झाली। ग्रेटा थनबर्गनं हे टूल किट शेअर केलं होतं, ब्रिटिश आणि जमीनदारांनी शेतकऱ्यांचं शोषण केल्याचा आरोप या टूल किट मध्ये केला गेला। खासगीकरण उदारीकरणानंतर भारतातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक शोषण झाल्याचा आरोप केला गेला। कर्जबाजारीपणामुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख सुद्धा केला गेला। भारतातील बडे उद्योजक आंतरराष्ट्रीय संस्थांनी शेतकऱ्यांची पिळवणूक केल्याचा आरोप या टूल किट मध्ये केला गेला। ही टूल किट अनेकांनी शेअर केली। जगाचं पर्यावरण नष्ट करणारे शेतकऱ्यांच्या विनाशाला कारणीभूत असल्याचा आरोप ग्रेटा थनबर्गनं शेअर केलेल्या टूल किट मध्ये म्हटलाय। शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी तातडीनं हाती घेण्याचा कृती कार्यक्रम म्हणजे टूल किट। आपापल्या सरकारी प्रतिनिधींना फोन करण्याचं, ईमेल करण्याचं आवाहन या टूल किट मध्ये केलं गेलं। फार्मर्स प्रोटेस्ट आणि स्टँड विथ फार्मर्स हे हॅशटॅग वापरण्याचं आवाहन देखील या टूल किट मध्ये केलं गेलं। 13-14 फेब्रुवारीला विविध ठिकाणी निदर्शनं करण्याचं आवाहन त्यावेळेला केलं गेलं, अर्थात आजची तारीख ही 16 आहे आणि या संदर्भातलं आवाहन हे 13 आणि 14 सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ मेसेज सुद्धा पाठवावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालय नरेंद्र तोमर यांना टॅग करून ट्विट करण्याचं आवाहन देखील केलं गेलं। या टूल किट प्रकरणाबद्दल आणखी विस्तारानं आपण माहिती करून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतकरी आंदोलन भडकवायला टूल किट, टूल किट म्हणजे भूमिका आणि दिशानिर्देश। टूल किट मधून आंदोलनात कधी काय करायचे असे दिशानिर्देश दिले गेले। 23 जानेवारीला समाज माध्यमात काहूर माजवा असं टूल किट मध्ये म्हटलं गेलं होतं। 26 जानेवारीला प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा असेही दिशानिर्देश टूल किट मध्ये दिले गेले। जसे टूल किट मध्ये सांगितले तसेच घडले असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे। जसे टूल किट मध्ये सांगितले तसेच घडले दिल्ली पोलिसांचा दावा। दिल्ली पोलिसांनी नेमकं काय म्हटलं होतं हा एक जुना कोट आहे दिल्ली पोलिसांचा, तो पाहूया। और अगर आप 26 जनवरी और उसके आसपास के इवेंट्स को देखें तो आपको ये मालूम होगा कि ये बिल्कुल कॉपी कैट बिल्कुल एग्जीक्यूशन था। जिस तरह का प्लान इस डॉक्यूमेंट में है उसी तरह की एक्टिविटीज ग्राउंड पे भी दिखाई देती हैं। टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पहिली अटक केली ती बंगळूर मधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी। दिशा रवीला बंगळुरूहून अटक करण्यात आली। फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेची ती संस्थापक सदस्य आहे। पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं बंगळुरू मधील 21 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे। दिशा रवी फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेची संस्थापक सदस्य आहे। ग्रेटा थनबर्गनं शेअर केलेल्या टूलकिटच्या माध्यमातून देशातील वातावरण बिघडवण्याचा कट रचला गेला होता। भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे असा आरोप करत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला। कलम 124A, 153A, 153 आणि 120B अंतर्गत फिर्याद दाखल केली गेली। या गुन्ह्यामध्ये ग्रेटाचं नाव लिहिलेलं नाही, पण तिच्या ट्वीट आणि टूलकिटवर गुन्हा नोंदून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं स्पष्ट केलं आहे।
टूलकिट प्रकरणाच्या चौकशीत बरेच काही धागे दोरे सापडले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग आणि बेंगळुरूमधली अटक करण्यात आलेल्या दिशा रवी यांच्यामध्ये वादग्रस्त टूलकिट विषयी व्हॉट्सअपवर चर्चा झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. वादग्रस्त टूलकिट ट्विट केल्यानंतर चर्चा झाली आहे असा दावा पोलिसांनी केला. या चॅटमध्ये दिशानं ग्रेटाला सांगितलं आहे की यूपीए कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. काय नेमकी चर्चा झाली होती ग्राफिकच्या माध्यमातून जाणून हे अगोदर तयार केले असते तर बरं झालं असतं. तर यामुळे मला अनेक धमक्या मिळाल्या आहेत, यामुळे गोंधळ उडालाय. ग्रेटा थनबर्ग आणि दिशा रवी यांच्यातला संवाद हे अगोदर तयार केले असते तर असं ग्रेटानं म्हटलंय. आता दिशा रवी काय म्हणते बघा. आता पाठवत आहे तू टूलकिटला ट्विट करू शकत नाही का असा सवाल दिशा रवीनं ग्रेटाला विचारलाय. दिशा रवी म्हणते आता पाठवत आहे तू टूलकिटला ट्विट करू शकत नाही का असा सवालही तिने ग्रेटा थनबर्गला केलाय. दिशा रवी म्हणते आता काही बोलू शकत नाही का, मी वकिलांशी बोलते, मी दिलगिरी व्यक्त करते आणि आमच्या विरोधात यूपीए लावला गेला आहे. दिशा रवी म्हणते आता काही बोलू शकत नाही का, आमच्या विरोधात यूपीए लावला जाऊ शकतो, तू ठीक आहेस का. ग्रेटा म्हणते मला काही लिहायचे आहेत, अर्थात हे संवाद दाखवताना मागे पुढे झालेले आहेत. ग्रेटा आणि दिशा रवी यांच्यातले हे संवाद आहे. मला काही लिहायचे असं ग्रेटा म्हणाली. मला 5 मिनिटे देऊ शकते का, मी वकिलांशी बोलणार आहे असं दिशा रवी ग्रेटा थनबर्गला म्हणते. बऱ्याच वेळा अशा प्रकारचे घृणास्पद वादळ येत असते आणि ते खरोखरच धोकादायक असतात. ग्रेटाचं म्हणणं आहे आणि ग्रेटानं दिशा रवीला व्हॉट्सअप चॅट केलाय. दिशा रवी म्हणते नक्कीच मला माफ कर, आम्ही सगळे घाबरलो आहोत कारण इथे परिस्थिती बिकट होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत त्रास होणार नाही, सर्वांना सोशल मीडिया हँडल्स निष्क्रिय करावे लागतील असं ग्रेटाचं म्हणणं. टूलकिट प्रकरणाच्या चौकशीत बरेच काही धागे दोरे सापडले होतेच. टूलकिट प्रकरणी पर्यावरणवादी दिशा रवीला झालेली अटक बेकायदेशीर आहे, यामध्ये राजकीय षडयंत्र आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलंय. टूलकिट प्रकरणी जी अटक केली ती कायदेशीररित्या योग्य आहे की अयोग्य याविषयी वकील असीम सरोदे यांच्यासोबत बातचीत केली. आमचे प्रतिनिधी पुण्याचे ज्ञानेश्वर हिंगोलीकर, मानवाधिकार वकील असीम सरोदे काय म्हणतात ते पाहूया. सध्या देशात टूलकिट प्रकरणी वेगवेगळ्या चर्चा पुढे येतात. या दरम्यान पोलीस तपास करत असताना दिशा, शंतनू, निकिता यांच्यापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत आणि यातल्या दिशाला, अर्थात जी पर्यावरणवादी आहे, तिला अटक देखील झालेली आहे. नेमकं या प्रकरणाकडे तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून कसं पाहता आणि हे कायदेशीररित्या किती योग्य वाटतं? सामाजिक कार्यकर्त्यापेक्षा एक कोणी कायदा समजणारा व्यक्ती म्हणून जर याच्याकडे बघेल तर मला वाटतं की सगळी बेकायदेशीरता आपल्याला दिसते. मुळात त्या बँगलोरच्या मुलीला जेव्हा पोलिसांनी दिल्लीच्या अटक केली तर काही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या सेट झालेल्या आहेत. त्याच्यानुसार कोणत्याही राज्यातून दुसऱ्या राज्यात एखाद्या व्यक्तीला अटक करून येत असताना त्या राज्याच्या पोलिसांची परवानगी घ्यावं लागतेच, शिवाय कोर्टात त्या तिथल्या व्यक्तीला सबमिट करणं किंवा प्रोड्यूस करणं हे आवश्यक असते. मग तिथल्या कोर्टामध्ये त्यांना सांगावं लागतं की आम्ही या व्यक्तीला अशा गुन्ह्यासाठी या राज्यात आम्ही घेऊन जातो आहोत आणि तिथे पोलिसांना त्या व्यक्तीला ताब्यात घ्यायचं असते. आणि मग ट्रान्झिट बेलची सुद्धा प्रोव्हिजन आहे की जिथे पोलिसांच्या सोबत न जाता ती व्यक्ती स्वतः जाऊन तिथे हजर होऊ शकते, तो सुद्धा अधिकार व्यक्तीला दिलेला आहे. की कारण की ती एक संशयित केवळ व्यक्ती आहे, त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. आणि आजकाल जे काही पद्धत आलेली आहे की गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच आरोपी समजून दोषी धरून
त्या व्यक्तीला प्री ट्रायल पनिशमेंटच द्यायची हा अत्यंत वाईट आणि चुकीचा प्रकार आहे, तो सगळा याच्यामध्ये दिसतो. दुसरीकडे दिल्लीला तिला नेल्यावर सुद्धा कोर्टात वकील नेमण्याची जी पद्धत आहे की तिला अधिकार आहे तिची बाजू मांडण्याचा, ती स्वतः बाजू मांडेल किंवा ती स्वतः कोणीतरी वकील नेमेल आणि त्या संदर्भात जजनी तिला प्रश्न विचारले पाहिजे की तुला स्वतः स्वतःची वकिली करायची आहे की वकील नेमायचा आहे. वकील नेमायचा असेल तर मग तिला लीगल एडच्या तर्फे वकील दिला पाहिजे आणि हे जे जज आणि त्या व्यक्तीमध्ये प्रश्नोत्तर होतात ते सगळे लिहून घेतले पाहिजे. दॅट शुड बी रेड्यूस्ड इन रायटिंग असं म्हटलेलं आहे कायद्यामध्ये. मग एवढी सगळी कायदेशीरता आपण स्पष्ट का केली की संशयाच्या आधारावर कुणाला आपण गुन्हेगार ठरवू नये. आता इथे थेट हे गुन्हेगारीकरण आहे. दुसरा जर मुद्दा याच्यातला बघितला तर ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे त्या राज्यांमधून अशा प्रकारे वाईट प्रक्रिया सुरू झालेली असं आपल्याला दिसते. म्हणजे जिथे भाजपचं सरकार नाही तिथे साधारणतः तिथल्या पोलीस सहकार्य करत नसल्यामुळे तिथे अशा अटक होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे मग याच्यामध्ये राजकीय षडयंत्र पण खूप मोठ्या स्वरूपात आहे. आता येत्या काळात या प्रकरणात पुढे काय घडतं हेही पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन निकेतन सोबत मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. शेतकरी आंदोलनादरम्यान टूलकिटचं प्रकरण समोर आलं आहे. मुंबईमधील वकील निकिता जेकब आणि बीड शहरातील शंतनू मुळू या तरुणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची टीम बीडमध्ये दाखल झाली होती. दिल्ली पोलिसांनी निकिता जेकब आणि शंतनू मुळू यांच्या विरोधात अटकपूर्व वॉरंट जारी केलं. या वॉरंटच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ती झाली सुद्धा. कोण आहे निकिता जेकब पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून. निकिता जेकब वकील आहेत. मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत आहे. महत्वाकांक्षी लेखिका आणि गायिका सुद्धा आहेत निकिता जेकब. टूलकिट प्रकरणी बेंगळुरू इथून दिशा रवीला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून गुन्ह्यातील शंतनू शिवलाल मुळूक यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले गेले. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ईमेल आयडी शंतनूचा असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी शंतनू मुळूक यांनी औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिट अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. दरम्यान अटक करण्यात आलेल्या दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करणं आणि आणखी मुद्दे समाविष्ट करून पुढे पाठवल्याचा आरोप ठेवण्यात आलेला होता. या प्रकरणी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. या ट्विटसह ग्रेटा थनबर्गनं एक टूलकिट ट्विट केलं होतं, मात्र काही वेळानंतर ते डिलीट करण्यात आलं होतं. आता न्यायालयानं शंतनूला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कोर्टामध्ये आपण एवढंच ग्राउंड घेतले होते की हा आमचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की आम्ही आमची लिबर्टी सेफगार्ड करायची आणि ऍट द सेम टाइम ही आमची ड्युटी आहे की आम्ही कोर्टासमोर सत्य आणायचं. त्यामुळे ह्या दोन्ही राईट आणि ड्युटी यांना बजावण्यासाठी कोर्टाने आपलं बोनोफाइड्स कन्सिडर केले आणि 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे.